कोरोनामुळे दर दिवसाला मृत पावलेल्या पंधरा ते वीस मृतदेहावर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत प्रत्यक्षात एका गॅस दहणीवर पाच ते सहा अंत्यसंस्कार होणे अपेक्षित आहेत परंतु मृतदेहाची संख्या विद्युत दहणीची व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे लक्षात घेता आता महापालिकेने त्या त्या भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन केले हिंदू स्मशानभूमी येथेच गॅस दहणीची व्यवस्था असल्याने विलासनगर व शंकरनगर येथील स्मशानभूमीत गॅस व विद्युत व्यवस्था निर्णय मनपाने घेतला आहे महापालिकेने एक गॅस दहणी व एक विद्युत खरेदी करण्यासाठी जेम पोर्टलच्या माध्यमातून निविदा बोलवल्या आहेत एका दहाणीचा खर्च बारा ते पंधरा लाख रुपये आहे यातील एक दहाणी शंकरनगर व दुसरी विलासनगर स्मशानभूमीत बसवली जाणार आहे या प्रक्रियेला एक महिना लागणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रुडे यांनी बोलताना दिली हिंदू स्मशानभूमी येथे सध्या दोन गॅस दहणी उपलब्ध आहेत परंतु येथे आणखीन दहणीची गरज असून स्मशानभूमी संस्थांच्या वतीने एका गॅस दहणीची मागणी ठाणे येथील एका कंपनीकडे केली आहे त्यासाठी संस्थेने अग्रिम रकमेचा भरणा केलेला आहे संस्थाला गरज पडल्यास महापालिका आर्थिक मदत करण्यात असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले